अपन या व्हिडिओ मध्ये कार ऍक्सेसरीज बद्दल बोलणार आहोत आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे आज आपण आहोत सिद्धिविनायक कार ऍक्सेसरीज नेरूळ मध्ये आणि आपल्याकडे एक नवीन गाडी इथे मॉडिफिकेशन साठी आली होती हुंडाई ओरा सीएनजी ही गाडी आलेली आहे आणि गाडीमध्ये भरपूर असे मॉडिफिकेशन्स वगैरे केलेले आहेत तर ते काय काय केले ते सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्णपणे पहा आवडला तर नक्की लाईक करा आणि सिद्धिविनायक कार ऍक्सेसरीजचे जे मालक आहेत मिस्टर मनोज पाटील ते आज आपल्या बरोबर इथे उपस्थित आहेत तर मनोज भाऊ नमस्कार स्वागत आहे सर आज घेऊन आलोय आपण ओरा मॉडिफिकेशन करायसाठी ओके हिच्यामध्ये काय काय मॉडिफिकेशन केलंय ते तुम्हाला सांगतोय फर्स्ट फ्रंट पासून आपण सांगूया हिच्यामध्ये जे आहे आपण फ्रंट ला हेडलाईट ला ब्लॅक फिनिश ब्लॅक क्रोम लावलंय ओके हिच्यामध्ये त्याच्यानंतर जे आहे हिच्यामध्ये जे आहे मिरर फोल्डेबल ओके किट पण लावली आहे आणि त्याच्यानंतर जे ओरिजिनल मिरर आहेत कंपनीचे हिला बेस मॉडेलला मिरर येत नाही तर हिच्यामध्ये जे आम्ही ऑटोमॅटिक वाले जे मिरर आहे ऑटोमॅटिक ते बाहेर येतात पूर्ण मिरर रिप्लेस केले ओके मिरर अंदाजे याची किती किंमत जाते मिररची मिरर सर कसं आहे 11,500 रुपयाला मिरर पडतात पूर्ण ओरिजिनल हुंडाईचे जेन्युइन कार्ड त्याच्यानंतर जे आहे हिच्यामध्ये लावले आपण लोअर गार्नेस ओके डोर वायझर अच्छा आणि डोर मोल्डिंग ओके डोर मोल्डिंग सुद्धा लावले सेम आपण हिच्यामध्ये जे आहे अलॉय व्हील पण टाकलेत निओ कंपनीचे इंडियन आहेत ओके हे पण आपण रिप्लेस करून नवीन अलॉय व्हील डायमंड कट्स अलॉय व्हील सुद्धा इथे टाकलेले दिसतात लुक आणि क्वालिटी खूप छान आहे चांगली दिसते आणि गाडीला शोभून दिसतंय ते त्याच्यानंतर बॅकला पण आपण पॅनो ब्लॅकच किट लावली आहे ओके हिच्यामध्ये ब्लो पण कंपनीचा आपण रिव्हर्स कॅमेरा लावलाय आणि कॅमेरा आणि इन्फोटेनमेंट सिस्टीम याची कॉम्बिनेशन म्हणजे किती प्राइस जाते तुमच्याकडे कॅमेरा तसा मागचा ब्लो पण येतो 2700 रुपयाला कॅमेरा पडतो अच्छा विथ मुव्हिंग कॅमेरा आहे मुव्हिंग कॅमेरा आहे आता आपण दाखवूया आतमधनं जी किट लावली आहे जे मिरर लावलेत त्याच्या आतमधली जी ही जी किट आहे हे सुद्धा पॅनल पण चेंज होतो ओके पॅनल सुद्धा चेंज होतो ते पण पॅनल चेंज केलाय म्हणजे ऑटोमॅटिक मिरर लावल्यामुळे त्याच्यानंतर हिच्यामध्ये आपण कर्टन्स लावले हिच्यामध्ये जे आहे बाहेरन तर तुम्ही लुक हिचा बघितलाय कसा दिसते विथ मिरर फोल्डी वगैरे सगळे लावलंय ओके आता दाखवूया तुम्हाला आतमधून जे इंटिरियर दाखवतोय हिच्यामध्ये जे आहे एम्बियन लाईट पूर्ण एम्बियन लाईटची जी क्वालिटी आणि जी फिनिशिंग ते तर तुमच्या समोरच आहे मित्रांनो सांगायची जरूरत नाही आहे जी क्वालिटी आणि जी फिनिशिंग दिली आहे जे शेप वगैरे आम्ही बनवून दिला आहे कस्टमर खूप खुश झालाय एकदम ब्राईटनेस आहे क्वालिटी चांगली आहे त्याच्यानंतर हिच्यामध्ये सीट कव्हर लावले 5 वर्ष वॉरंटीवाले सीट कव्हर आहेत अल्ट्रा सॉफ्ट सीट कव्हरची जी क्वालिटी आहे ते तर तुम्ही बघा सीट कव्हरची क्वालिटी खूप छान आहे आणि डिझाईन तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल कलर जे पाहिजे तो मिळेल या गाडीवरती या कस्टमरने रिक्वायरमेंट केली ती हा कलर आणि ही डिझाईन पाहिजे त्याच्यानंतर खालती जी आहे त्याच्यामध्ये फ्लोअर लॅमिनेशन पण आपण केलं आहे ओके आणि मॅट पण टाकले मॅट पण टाकले ते तर कंपनी सांगतीच येतात मॅट हिच्यामध्ये जे आहे आम्ही खास एक केलं आहे हिच्यामध्ये जे आहे ना ओरामध्ये फुल पॅनो ब्लॅक मध्ये जी टेप फ्रेम येते ओके तसं तर साधं मॅट फिनिश मध्ये येते पण हिच्यामध्ये जे आहे फुल पॅनो ब्लॅक मध्ये लावलंय त्याच्यामुळे त्याचा लुक जे आहे खूप चांगला दिसतो आणि आईस ऑडिओचा म्युझिक सिस्टम आईस ऑडिओचा म्युझिक सिस्टम टाकलाय हिच्यामध्ये आयपॅड डिस्प्ले गोरिला ग्लास 2 GB रॅम 16 GB इनबिल्ड आहे त्याच्यानंतर ऑफलाईन नेव्हिगेशन वगैरे सगळं आहे हिच्यामध्ये जे ना ऑफलाईन नेव्हिगेशन पण चालेल प्लेअर मध्ये हा आई साडीओचा म्युझिक सिस्टम आहे त्याच्यानंतर स्टेअरिंग रॅप केली आहे मित्रांनो हिच्यामध्ये जे आहे ना ओरा गाडीमध्ये जे बेस मॉडेलमध्ये आपले फोल्डेबल मिरर येत नाहीत त्याच्यामुळे जे आहे आम्ही हिला मिरर रिप्लेस केलेत नवीन जेन्युइन पार्ट टाकलेत हुंडाईचे जे फोल्डेबल होतील रिमोट वरती भी होतील आणि आतमधनं जे बटन दिलंय त्याच्यावरती पण होतील जे मिरर फोल्डेबल आहे ते बटनावरती पण होतील आणि रिमोट वरती पण होतील
आणि त्याचा जे आतमधली जे किट आहे जे पॅनल आहे तो सुद्धा पूर्ण रिप्लेस केलाय, नवीन टाकलाय. कुठं काही वायरिंग वगैरे कट वगैरे काही केली नाही, पूर्ण सगळं कपलर टू कपलरच केलंय. हिच्यामध्ये एम्बियन लाईट जी लावली आहे ही 10 पीसेस मध्ये येते. तर ओरामध्ये जे आहे मागे डोरला लावायला जागा नाही आहे, त्याच्यामुळे जे आम्ही फ्रंटला पूर्ण लावली आणि पायापिशी पण लावली फ्रंट अँड बॅक. ती पण मल्टी पूर्ण ऍप थ्रू चालेल. मालक मिस्टर किशोर धरत ते इथे उपस्थित आहेत. तर किशोर सर, जे काही काम केलं इथे गाडीमध्ये तर कसं वाटते तुम्हाला? मस्त वाटते, एकदम मस्त वाटते. नेवल मध्ये मी सिद्धिविनायक असोसिएशन मध्ये आलेलो आहे आणि इथे मला चांगल्या पद्धतीनं रिजनेबल रेंज मध्ये मला 1500 गाडीचे मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये मी फोग लाईट वगैरे लाईट कॅम्प सीट कव्हर वगैरे सर्व काही मतलब चांगल्या पद्धतीनं आलेले आहेत, चांगले बसवलेले आहेत. आणि जे फिटिंग क्वालिटी वगैरे, फिटिंग क्वालिटी मस्त, मटेरियल गार्डन एक नंबर वाटते, मस्त फिटिंग केलं, इन्स्टॉल केलेलं आहे. जे वायरिंग, जे इलेक्ट्रॉनिक्स, जसं स्टुडिओ झालं, ऑडिओ सिस्टम झालाय, तर हे सगळं तुमच्या समोरच फिटिंग केलंय. कम्प्युटर कपलर केलंय की असं पण नाही की तुमच्या समोर बसून दिलेलं आहे तिथं आम्ही वायरिंग कापलेलं आहे, तर एक पण वायरिंग कापलं तुमच्या समोर. फिटिंग कसं तुमच्या समोर? म्हणजे फिटिंग करताना कोणती वायर कापलेली बघितली तुम्ही? नाही, कुठलीच नाही वायर काढलेली, पूर्ण एकदम मस्त पद्धतीने चांगल्या पद्धतीने कुठले मी समोर होतो. भरपूर काम एकट्याने बघितलं, पूर्ण काय काय केलं ते सर्व काम माझ्या समोर झालेलं आहे. कुठले पण वायर न कट करता चांगल्या पद्धतीने असे असते बसवलेले आहे, म्हणजे जेणेकरून तुमची वॉरंटी गाडीतली जाणार नाही, वॉरंटी जाणार नाही, लॅप्स होणार नाही वॉरंटी, याच्या पद्धतीनेच काम करून घेतलेलं आहे. सुद्धा आपण मिरर फोल्डेबल जे केलेलं आहे ते मिरर फोल्डेबल सुद्धा राहू द्या, या आपल्याला ऑडिओ सिस्टम राहू द्या. हेडलाईट मध्ये जे आपण सगळं फिटमिंग जे केलेलं आहे की प्रॉपर फिनिशिंगने काम केलेलं, प्रोफेशनल काम केलेलं आहे याच्यातनी. आणि कस्टमर स्वतः दिवसभर पूर्ण उभा होता, त्यांच्या समोर सगळं फिटमिंग झालेलं आहे. तर सर तुमच्या कसं आहे गाडीमध्ये जेव्हा घेऊन आला तुम्ही फिटमिंग सर, आणि आता काय आहे तुमचं आहे? भरपूर लोक गाडीचं चेंज झालं, जशी गाडी म्हणजे आता टॉपच मॉडेल गाडी झालेली आहे. हा, बेस मॉडेलला टॉप मॉडेल केले, बरोबर. आणि जस्ट आमचे जे ऑडियन्स बघतायत तर त्यांना तुम्ही सांगाल इथे यायला? हा, नक्कीच सांगाल, त्यांना पूर्णपणे सांगाल की इथे नेरूलमध्येच या सिद्धिविनायक मध्ये चांगल्या पद्धतीने गाडीचं काम केलं जातं, मस्त असते बसवले. किमतीबद्दल तुमचं काय? किमती सर्व रिजनेबल रेंजमध्येच इथे आहे सर्व. आणि 2-3 वस्तू पण मला इथे फ्रीमध्ये देऊन देऊन टाकले त्यांनी. चार्जर वगैरे 2-3 वस्तू आहेत अशा फ्रीमध्ये देऊन टाकले त्यांनी. मित्र होते किशोर धरत, ते आपल्या गाडीला पाहून खुश दिसत आहेत. तर आपलाच व्हिडिओ पाहून ते इथे मॉडिफिकेशन साठी आले होते आणि गाडीला जे काम केलं ते त्यांना खूप आवडलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तर माझं नाव जयदीप, भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.